जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। एक तर दोन्ही विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे नुसते महामानवच नाही तर त्यांना आपण दैवत मानतो, खरंच दैवत आहे की तुम्ही बाबासाहेबांचे भक्त आहातच, आम्ही भक्त आहोत, पण भक्त म्हणजे अंधभक्त नाही। हल्ली अंधभक्तांचा एक सुळसुळाट आहे, अंधभक्त नाही, नेमकं भक्त आणि अंधभक्त हा त्यातला हा फरक आहे। अंधभक्त म्हणजे काय, नुसता उदो उदो करत सुटायचं, आपलं आपण ज्याला दैवत मानतो कारण त्याच्यापासून आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ आहे त्याला दैवत मानण्या। एक तर दोन्ही विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे नुसते महामानवच नाही तर त्यांना आपण दैवत मानतो, खरंच दैवत आहे। अशी माणसं किती वर्षातनं एकदा जन्माला येत असतील हा विचार सुद्धा केला तरी त्याचा थांगपत्ता लागत नाही। आणि काही काही माणसं अशी असतात किंवा आपण सर्वसामान्य माणसं अशी असतो की जन्म कुठे घ्यायचा, कुठे व्हावा हे कोणाच्या हातात नसतं, पण जन्माला आल्यानंतर एक आपण आयुष्याची वाटचाल करत राहतो, एक वाट आपल्याला दिसते, त्या वाटेने पुढे चालत राहतो, त्या वाटेमध्ये काय काय होतं, काय काय घडतं ते घडत असतं। पण बाबासाहेबांसर इतकी माणसं अशी असतात की ती आयुष्याच्या वाटेवरती चालताना जरा थांबतात, विचार करतात की ही वाट नेमकी मला कुठे नेते, ही कोणत्या दिशेने वाट जाते, खरंच त्या दिशेने जाण्यासाठी माझ्या आयुष्याची एकच वाट आहे का की आणखीन काही दुसऱ्या वाटा आहेत, मग ती मी अंगीकारू शकतो का, हा विचार करणं याला सुद्धा धाडस लागतं। आणि विचार केल्यानंतर ती वाट अंगीकारणं हे महा मोठं धाडस, ते बाबासाहेबांनी केलं म्हणून ते दैवत। आज नितीनजी तुम्ही जो पुस्तकामध्ये संपूर्ण एक विवेचन केलेलं आहे, बाबासाहेबांनी एक तर आपल्याला स्वातंत्र्याचा आता अमृत महोत्सव सुरू आहे, 75 वर्ष पूर्ण होत आहे, त्या स्वातंत्र्य ज्या एका घटनेवरती टिकून आहे ती घटना बाबासाहेबांनी लिहिली, म्हणजे जी अजून 75 वर्ष आणि पुढे अनेक वर्ष अनेक काय कायमच ज्या घटनेनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे ती घटना लिहिण्याचं काम बाबासाहेबांचं, शिल्पकार आपण त्यांना म्हणतो, घटनेचे शिल्पकार। आणि बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर। आता मुख्यमंत्री झाल्यापासून आणि त्याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगी बाबासाहेबांचे विचार आणि त्याच्यावरती अनेकांची मतं, बऱ्याचदा असं होतं की पुढे कसं जायचं आपण थोडस थबकतो, तेव्हा कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांनी व्यक्त केलेलं मत नाहीतर विचार ते भाषणातला असेल किंवा पुस्तकातला असेल आपल्याला दिशा दाखवत। आजचा सुद्धा जो तुम्ही घेतलेला विषय लोकसंख्येचा, म्हणजेच काय की केवळ बाबासाहेबांनी घटनाच लिहिली असं नाहीये, तर पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी हे सांगितलं की मार्गक्रमण करत असताना कुठे कुठे तुम्हाला काय काय अडचणी निर्माण होऊ शकतात, अडथळे निर्माण होऊ शकतात, ते अडथळे सुद्धा त्यांनी दाखवले। आणि नुसते अडथळे दाखवूनच ते थांबले नाही तर त्या अडथळ्यांवरती त्यांनी उपाय सुद्धा सुचवलेले आहेत। पण आपण म्हणतो ना की लक्षात कोण घेत आहे, तसंच आहे। आज सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्ही संपूर्ण एक विवेचन केलेलं आहे, नंतर त्याचं एक सारांश पण लिहिलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे। मी जे म्हटलं ना की आपण राजकारणी म्हटल्यानंतर जयंती, आता काल परवाकडे बाबासाहेबांची जयंती झाली, अभिवादन तर करतोच, पण अभिवादन आपण कोणाला करतो आहोत, एका व्यक्तीला करतोय का तिच्या प्रतिभेला करतोय का तिच्या ज्ञानाला करतो आहोत, ज्ञानाला तर नक्कीच, प्रतिभेला तर नक्कीच, व्यक्तीलाही नक्कीच, पण त्यांचं ज्ञान, त्या व्यक्तीचं ज्ञान आणि त्यांची प्रतिभा ही एवढी मोठी प्रचंड होती की आम्ही नुसतं काय करतो, जातो पुष्पचक्र वाहतो, हार वाहतो, नमस्कार करतो आणि परत येतो। पण काय बाबासाहेब कळलेत का तुम्हाला, आम्हाला, कोणाला? बरं कळले असतील तर ते आपण तरी समजून घेऊन दुसऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे का? मला कळले, बरं ठीक आहे, तुझ्यापुरतं ठीक आहे, पुढे काय, तू काय करतोयस? काय नाही, मला बाबासाहेब कळले। पण नितीनजी तुम्हाला मी एवढ्यासाठी आणखीन धन्यवाद देतो की तुम्ही बाबासाहेबांचे भक्त आहातच, आम्ही भक्त आहोत, पण भक्त म्हणजे अंधभक्त नाही। हल्ली अंधभक्तांचा एक सुळसुळाट आहे, अंधभक्त नाही, नेमकं भक्त आणि अंधभक्त हा त्यातला हा फरक आहे। अंधभक्त म्हणजे काय, नुसता उदो उदो करत सुटायचं, आपल्या आपण ज्याला दैवत मानतो कारण त्याच्यापासून आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ आहे त्याला दैवत मानण्यामध्ये, पण त्याच्यापासून आम्ही काय घ्यायचं, काय घ्या किंवा नका घेऊ, मिळते तेवढंच घ्या, हे अंधभक्ताचं आणि भक्तामधले जे एक विश्लेषण आपण म्हणू की अंधभक्त आणि भक्त, अंधभक्त तो काही काळेला दैवत बदलू शकतो कारण त्याचा जिकडे फायदा असतो तिकडे तो झुकतो, पण भक्त हा तोच असतो की मी आयुष्य
आयुष्याची वाटचाल मी तर करीन ती माझ्या या दैवतानी माझ्या गुरुनी माझ्या महामानवानी सांगितलेल्या वाटेनेच करेन आणि केवळ मीच करणार नाही तर त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती मी समजून घेऊन लोकांना सुद्धा सांगेन. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आजचं पुस्तक प्रकाशन हे आगळं वेगळं आहे आणि अशा या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनात माझ्या मित्राचा म्हणजे माझ्या सहकाऱ्यांचा नितीन राऊत तुम्ही जे काय तुमची एक वेगळी आता मला असं वाटतं ग्रंथसंपदा केली पाहिजे की ही सगळी बाबासाहेबांची मतं आहेत विचार आहेत ते आत्ताच्या युगाला आत्ताच्या पिढीला चांगल्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं हे तुम्ही जे काम हाती घेतलेले आहे त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. पुन्हा एकदा मी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.